आमरस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 15 जणांना विषबाधा. आमरस खाल्ल्याने सुमारे 15 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील अंकले येथे घडला आहे. अंकले गावातील एका कुटुंबात सुवासिनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानिमित्ताने जेवणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. दरम्यान ज्या कुटुंबाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कुटुंबातील सुमारे 15 जणांनी सायंकाळच्या सुमारास शिल्लक राहिलेला आमरस आणि चपाती पुन्हा खाल्ल्याने सर्वांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे सगळ्यांना कवटे महांकाळ इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये 8 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश असून त्यापैकी 13 जणांची प्रकृती स्थिर असून 2 जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आल्याचं कवटे महांकाळ ग्रामीण रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मी डॉक्टर अजय भोसेकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कवटे महांकाळ येथे काम करतोय. काल रात्री 11 वाजता आमच्या रुग्णालयामध्ये अंकले तालुका जतमध्ये 15 रुग्ण विषबाधा झाले म्हणून ॲडमिट झाले. त्यांनी परवा दिवशी रात्री आमरस आणि चपाती खाल्लेली होती आणि ते सर्व एकाच कुटुंबातले आहेत. त्यामध्ये 7 पुरुष आहेत, 8 महिला आहेत आणि 1-2 वर्षाचा आणि 6 वर्षाचा लहान मुले आहेत. आणि त्यातले 15 मधले 13 जणांची प्रकृती एकदम स्थिर आहे, स्टेबल आहे. आता ते प्रतिसाद देतात उपचाराला. त्यातल्या 2 लोकांची प्रकृती थोडीशी त्यांची त्यांचा दाद देण्याचा प्रतिसाद कमी असल्यामुळं 2 जणांना आम्ही पुढं मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पुढं संदर्भित केलेलं आहे, रेफर केलेलं आहे. बाकी 13 जणांची प्रकृती स्थिर आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.